आणि कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मूल होत नसल्यामुळे व्हिडिओ हिस्टो लेप्रोस्कोपीसाठी खासगी रुग्णालयामध्ये गेलेल्या एका महिलेचा लेप्रोस्कोपी सुरू असतानाच मृत्यू झाला. पूजा लोखंडे असं मृत महिलेचं नाव आहे. कल्याणमधल्या अपेक्स रुग्णालयातली ही दुर्घटना आहे. रुग्णालयाच्याच हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आणि महिलेला वाचवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न केले पण मृत्यूचं कारण पोस्टमॉर्टममधनंच समोर येईल असं स्पष्टीकरण रुग्णालयाकडनं दिलं जात आहे. आणि या सगळ्या संदर्भात मृत महिलेच्या पतीनं नेमकं काय सांगितलं ते सुद्धा पाहूया. आम्ही सकाळी स्कोपी करायसाठी आलो होतो हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटला आणि अचानक एक तासाने डॉक्टरांनी सांगितलं की क्रिटिकल कंडिशन आहे आणि आम्हाला काय झालं असं काहीच कळलं नाही आहे. आणि तिला काही आजार नव्हता, काही नव्हतं, तरी तिला नंतर डॉक्टर बोलले की कार्डिएक करायचं आलं म्हणून, पण आम्हाला त्याची चौकशी करायसाठी आम्ही पोलिसांना पण सांगितलं. तर अपेक्स रुग्णालयामधील डॉक्टर मानसी घोसाळकर यांनी सुद्धा घडलेल्या घटनेविषयी स्पष्टीकरण दिलंय. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. ही पेशंट पूजा लोखंडे हिला आम्ही दुर्बिणीद्वारे तपासणीसाठी ॲडमिट केलं होतं. दुर्बिणीद्वारे तपासणी करण्यासाठी पेशंटला पूर्ण बेहोश केलं होतं आणि एक तास तिचं प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर अचानकपणे तिचं हार्टरेट आणि बी पी कमी झालं. त्यावेळेला आम्ही आमच्या परीने पूर्णपणे प्रयत्न केले, व्हेंटिलेटरवरती पेशंटला टाकलं, सगळ्या प्रकारची औषधं दिली. बाकी आमचे जे आणि माझ्याबरोबर अजून 5 डॉक्टर पण आम्ही म्हणजे मदतीसाठी बोलावून घेतले आणि 2.5 तास आम्ही या पेशंटला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होतो. 12 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत पण दुर्दैवाने त्या पेशंटला काही आम्ही वाचवू शकलो नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.